नमस्कार, रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन, रोज 2021-22, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय समाजशास्त्र, इयत्ता 11वी, मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने, विषय शिक्षिका प्राध्यापिका कल्पना खोडके. आज आपण समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना यामध्ये आपण सुरुवातीला समाज, समाजाची व्याख्या, समाजाची वैशिष्ट्य, त्यानंतर समुदाय, समुदायाची व्याख्या, वैशिष्ट्य, त्यानंतर समूह, समूहाची व्याख्या, वैशिष्ट्य, प्रकार आणि त्यामधल्या सामाजिक समूहाच्या प्रकारामधला आज जो आपण पाहणार आहोत तो दुय्यम समूह पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर समाजामध्ये काय, तर हे समूह निर्माण कसे झाले किंवा समाजातून झाले, कुटुंबातून झाले, कोणत्या ह्याच्यातून झाले हे पाहणं काय तर आवश्यक आहे. समाज हा या ठिकाणी विवाह संस्थेपासून प्रजोत्पादन आणि प्रजोत्पादनापासून कुटुंब तयार झाली. कुटुंब ज्यावेळेला तयार झाली ती या ठिकाणी लहान लहान कुटुंब तयार झाली. लहान लहान कुटुंबांचा एक समूह तयार झाला. उदाहरणार्थ आपण एखादी गल्ली किंवा कुंभारवाडा, परीटवाडा असा जो म्हणतो तो एक त्या याचा काय तर समूह असतो. मग असे अनेक समूह एकत्र आल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं, तर समूह एकत्र आल्यानंतर एक समाज पाहायला मिळतो. असा हा समाज आपल्याला विशाल आणि मोठा समाज दिसतो. त्या विशाल समाजामध्ये समूहाचे काय झालेले तर अनेक प्रकार पडलेले आहेत. या ठिकाणी ऐच्छिक समूह, अनैच्छिक समूह. ऐच्छिक समूह म्हणजेच काय तर स्वतःच्या स्वइच्छे पलीकडं, इच्छेनं. आणि अनैच्छिक म्हणजेच काय तर कुठल्याही आपण समूहामध्ये काय करत असतो तर जाऊ शकत असतो. त्यानंतर या ठिकाणी काय तर लहान समूह आणि मोठा समूह. लहान समूह आकाराने लहान असतो, मोठा समूह आकाराने मोठा असतो. त्यांची लोकसंख्या ही दुय्यम समूहाची जास्त असते. लहान समूह मोठ्या समूहाची लहान समूहाची लोकसंख्या ही कमी असते. या ठिकाणी त्यानंतर अंतर्गत आणि बहिर्गत. अंतर्गत म्हणजेच काय तर जातीतल्या जातीत अंतर्गत म्हटलं जातं आणि बहिर्गत म्हणजेच बाहेरच्या जाती म्हणजे किंवा बाहेरच्या त्याच्या वर्गामध्ये त्याला बहिर्गत असं म्हटलं जातं. असे समूहाचे प्रकार आपल्याला तीन आपण पाहिलेले आहेत. पण याच्या पाठीमाग आपण प्राथमिक समूह पाहिलेला आहे आणि दुय्यम समूह. प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह याचे दोन प्रकार आपल्याला काय केले जातात तर विचारले जातात. फरक विचारला जातो प्राथमिक समूह म्हणजे काय आणि दुय्यम समूह म्हणजे काय. तर प्राथमिक समूह आपण पाहिलेला आहे. प्राथमिक समूह हा ग्रामीण भागामध्ये आढळतो. प्राथमिक समूहाचा आकारमान कसा आहे तर लहान आहे. प्राथमिक समूहाची संख्या काय तर कमी आहे. प्राथमिक समूहाचे संबंध काय असतात तर प्रत्यक्ष, रोजच्या रोज, जवळचे, रोजच्या रोज येणारे संबंध असतात. अनौपचारिक असतात. पण आपल्याला आजच्या तासाला मात्र दुय्यम समूहाची काय करायची तर माहिती पाहिजे आहे. तर ते आज आपण पाहूया सामाजिक समूहाचे प्रकार, त्यामधला दुय्यम समूह. त्यामध्ये प्रस्तावना, दुय्यम समूह म्हणजे औपचारिक व्यक्तिनिरपेक्ष समूह. हा समूह प्राथमिक समूहाच्या अगदी विरुद्ध असतो. कारण दुय्यम समूह म्हणजे औपचारिक, प्रत्यक्ष समोरासमोर जे काय असेल, जे घडलं ते समोरासमोर. व्यक्तिनिरपेक्ष समूह हा प्राथमिक समूहाच्या अगदी विरुद्ध दिशेने असतो. कारण या ठिकाणी व्यक्तिनिरपेक्ष म्हणजे त्या समूहातल्या त्या व्यक्ती नसतात, म्हणून त्यांना व्यक्तिनिरपेक्ष असं म्हटलेलं आहे. प्राथमिक समूहाच्या अगदी विरुद्ध असतो. प्राथमिक समूहामधले तो कोणत्याही समूहाचा असू द्या, कसाही असू द्या, पण प्राथमिक समूहामध्ये त्याच्यामध्ये जवळीकता आणि प्रेम वात्सल्य असतं. तसं या ठिकाणी दुय्यम समूह म्हणजे औपचारिक व्यक्तिनिरपेक्ष समूह हा समूह प्राथमिक समूहाच्या अगदी विरुद्ध असतो. उदाहरणार्थ राष्ट्र यांची संख्या काय तर जास्त असते. राजकीय पक्ष, कामगार संघटना असे जी उदाहरणं आहेत ही फक्त काय तर दुय्यम समूहामध्ये अशी उदाहरणं येत असतात. कारण त्यांची संख्या ही अमर्यादित असते. मर्यादित संख्या आपल्याला फक्त कुठे आढळते, प्राथमिक समूहामध्ये आढळते. राष्ट्राची, राजकीय पक्षाची किंवा कामगार संघटनेची संख्या जी आहे ती कशी आहे तर अमर्यादित आहे. अशा प्रकारे आपण दुय्यम समूहाची प्रस्तावना पाहिलेली आहे. त्यानंतर
दुय्यम समूहाची व्याख्या काय आहे? ड्रेसलर, ड्रेसलर आणि वेलिस यांनी व्याख्या केलेली आहे. ज्या समूहातील सदस्यांमधील परस्पर संबंध व्यक्तिनिरपेक्ष असतात त्या समूहांना दुय्यम समूह असं म्हटलं जातं. कारण आपण जर एखाद्या समूहातले जर संबंध बघितले तर काही संबंध आपल्याला जवळचे असे आढळून येतात. उदाहरणार्थ आपल्या कुटुंबातले संबंध हे कसे असतात तर जवळचे असतात. पण कुटुंबाच्या बाहेरचे जे संबंध असतात ते मात्र जवळचे संबंध नसतात, थोडेसे काय असतात तर लांबचे असतात. त्याचबरोबर आपल्या पाहुण्यापाहींचे संबंध जवळचे थोडेसे मानले जातात, पण दुसऱ्या समाजातले जे संबंध आहेत हे परकी आपल्याला काय होत असतात तर वाटत असतात. म्हणजे ते संबंध व्यक्तिनिरपेक्ष असतात. त्या समूहांना दुय्यम समूह असं म्हटलं जातं. परत एकदा व्याख्या बघा. ज्या समूहातील सदस्यांमधील परस्पर संबंध हे व्यक्तिनिरपेक्ष असतात त्या समूहांना दुय्यम समूह असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर दुय्यम समूहाचे जे संबंध असतात ते व्यक्तिनिरपेक्ष असतात असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुय्यम समूहाची वैशिष्ट्य, त्यामध्ये पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते मोठे आकारमान. दुय्यम समूह हा आकाराने मोठा असतो. प्राथमिक समूहाच्या मानाने यातील सदस्यत्व हे अमर्याद असते. आता दुय्यम समूह आकाराने मोठा का असतो? कारण दुय्यम समूह आपल्याला नागरी भागामध्ये आढळून येतो. त्या ठिकाणी सगळ्या सोयींनयुक्त असा हा समाज असतो. ग्रामीण भागातून लोक या ठिकाणी शहरी भागामध्ये येतात. याचं कारण काय तर शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे कंपन्या सुरू झालेले असतात. लोक ग्रामीण भागातून नोकरीसाठी या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणीच काय करत असतात तर वास्तव्य करत असतात. ते एका जातीधर्माचे लोक येत नाहीत. सर्व जातीधर्माचे लोक शहरामध्ये काय झालेले तर आलेले असतात. आपलं पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी, नोकरी करण्यासाठी येत असतात आणि त्या ठिकाणीच ते काय करत असतात तर स्वतःचं वास्तव्य करत असतात. त्यामुळे शहरी भागाची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढते आणि शहरी भागाची संख्या, लोकसंख्या वाढली की त्या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होत असतात. आणि त्या समस्या काय होत असतात तर या ठिकाणी फक्त नागरी भागामध्ये येत असतात. कारण नागरी भागामध्ये नोकरीच्या निमित्ताने अनेक लोक येऊन राहतात, वास्तव्य करतात. त्यामुळे शहराची लोकसंख्या ही झपाट्याने काय होत असते तर वाढत असते. म्हणून दुय्यम समूह काय तर आकाराने मोठा असतो. त्या दुय्यम समूहाला कुठल्याही मर्यादा नसतात की उदाहरणार्थ 5,000 जास्त लोकसंख्या नको आहे, इथपर्यंत येऊन थांबलं पाहिजे, अशी कुठलीही अट्ट या ठिकाणी दुय्यम समूहामध्ये नसते. त्यामुळे दुय्यम समूहाची जी संख्या आहे ती कशी आहे तर अमर्याद अशी आहे. त्यामध्ये मर्यादा कुठल्याही प्रकारे टाकल्या जात नाही. कोणतंही काम करायला, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायला किंवा भाग घ्यायला आपल्याला जे मनाला येईल त्या ठिकाणी आपण भाग घेऊ शकतो, या ठिकाणी पाहिजे ते करू शकतो, हे फक्त शहरी समुदायात म्हणजेच काय तर दुय्यम समूहातच काय होत असतं तर चालत असतं. आणि त्यामुळं यातलं जे सदस्यत्व आहे ते मात्र काय तर अमर्याद आहे. अप्रत्यक्ष संबंध, या समूहातील सभासदाचे संबंध हे सामान्यतः अप्रत्यक्ष स्वरूपाचे असतात. उदाहरणार्थ हे संबंध पत्र, दूरध्वनी, ई मेल, व्हॉट्सअप इत्यादीवर अवलंबून असतात. हे संबंध अप्रत्यक्ष असतात कारण या व्यक्ती एकमेकापासून दूर अंतरावर असतात. आता प्राथमिक समूहामध्ये बघितलं आपले सगळे संबंध कसे असतात, प्रत्यक्षपणे आहेत. पण दुय्यम समूहातले मात्र संबंध दूरवरचे असतात. त्याचबरोबर या ठिकाणी जवळचे संबंध नसतात, लांबचे संबंध असतात. आता हे संबंध आपण ठेवत असताना कोणकोणत्या साधनांचा वापर करतो किंवा कोणकोणत्या साधनापेक्षा कोणकोणत्या या ठिकाणी काय तर गोष्टींचा वापर करतो. या समूहातील सभासदांचे संबंध हे सामान्यतः अप्रत्यक्ष असतात. अप्रत्यक्ष म्हणजे आपण समोरासमोर येऊन कधीच बोलत नाही. कारण काय तर आपले प्रत्यक्ष संबंध येतच नाहीत. त्याचबरोबर अप्रत्यक्ष संबंध हे आपण आपल्या जवळच्या लोकांमध्ये सुद्धा करत असतो. कारण यामध्ये व्यक्ती एकत्रच नसतात. संयुक्त कुटुंब पद्धती आपल्याला ग्रामीण भागामध्ये आढळते, पण विभक्त कुटुंब पद्धती आपल्याला नागरी भागामध्ये आढळते. आणि मग जर आपल्याला आपल्या आईवडिलांशी जर संबंध साधायचा असेल तर तो संबंध आपण अप्रत्यक्षद्वारे साधत असतो. उदाहरणार्थ
जर एखादा मुलगा मुंबईला सर्व्हिसला असेल किंवा लांब सर्व्हिसला असेल तर तो काही वेळेला प्राचीन काळामध्ये एक पत्र पाठवलं जायचं. ते पत्र 10 पैसे, 5 पैसे, 25 पैसे असे अंतरदेशीय किंवा साधं कार्ड असायचं. त्या पत्राद्वारे माहिती किंवा खुशाली कळवली जायची. पण आजच्या आधुनिक काळामध्ये जर आपण बघितलं तर दूरध्वनी, ई मेल, व्हॉट्सअप इत्यादीवर आजचे काय तर आपल्याला अप्रत्यक्ष संबंध अवलंबून आहेत. अप्रत्यक्षरित्या आपण पाहिजे त्या व्यक्तीला फोन करू शकतो. प्रत्यक्षात ती व्यक्ती पुढे जरी नसली तर आपल्याला पाहिजे ती माहिती आपण त्यांना पाठवू शकतो. ईमेलद्वारे पाठवू शकतो, व्हॉट्सअपद्वारे पाठवू शकतो. म्हणजे हे संबंध आपले अप्रत्यक्षद्वारे येतात. या अप्रत्यक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा जिव्हाळा किंवा प्रेम आपल्याला काय होत नाही तर आढळून येत नाही. पण प्राथमिक समूहामध्ये जे प्रत्यक्ष संबंध असतात त्यामध्ये जिव्हाळा वगैरे काय होत असतात तर आढळून येत असतात. आपल्याला अशी कितीतरी उदाहरणं येत असतात आढळतात की आपण वरवरच काय करत असतो तर प्रेम दाखवत असतो, जिव्हाळा दाखवत असतो, पण तो प्रत्यक्षपणे जिव्हाळा नसतोच. आणि त्यामुळं आपल्याला अप्रत्यक्ष संबंधामध्ये या ठिकाणी या पत्र, दूरध्वनी, ईमेल, व्हॉट्सअप इत्यादीद्वारे हे संबंध आपल्याला अप्रत्यक्षपणे पाहायला मिळतात की या व्यक्ती एकमेकापासून का असे अप्रत्यक्षपणे आपण संबंध साधत असतो. कारण या व्यक्ती एकमेकापासून दूर असतात. मी आताच तुम्हाला सांगते की आपलं कुटुंब जे आहे संयुक्त कुटुंब, आई वडील हे गावाकडे असतात आणि मुलगा मात्र काय करत असतो तर त्यांना अशा या साधनाद्वारे काय करत असतो तर आपली खुशाली कळवत असतो किंवा त्यांची खुशाली पाहत असतो. म्हणजेच हे दूर एकमेकापासून काय तर दूर अंतरावर आहेत. त्याचबरोबर व्यक्तिनिरपेक्ष किंवा वस्तुनिष्ठ संबंध, दुय्यम समूहातील व्यक्ती या बऱ्याचदा एकमेकांना वैयक्तिकरित्या ओळखत नसतात. दुय्यम समूहामध्ये ओळखत नसतात त्यांच्या मोठ्या आकारामुळे त्यांच्यामध्ये मर्यादित वैयक्तिक आंतरक्रिया होत असतात. आता जर आपण पाहिलं तर दुय्यम समूहामध्ये बऱ्याच वेळेला आपण शहरामध्ये राहतो, शहरामध्ये आपण नोकरीसाठी राहिलेला असतो, आपलं पोट भरण्यासाठी राहिलेला असतो. आपल्याला आपल्या शेजारी कोण राहतं हे बऱ्याच वेळेला माहीत सुद्धा नसतं. त्या घरामध्ये काय घडलंय हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपली वैयक्तिकरित्या ओळख नसते. कारण या ठिकाणी याचं नागरी भागाचं किंवा दुय्यम समूहाचं आकारमान कसं आहे तर मोठं आहे, संख्या जास्त आहे. या आकारामुळे त्यांच्यामध्ये मर्यादित वैयक्तिक आंतरक्रिया होतच नाहीत. आणि आपल्यामध्ये जी आंतरक्रिया होते ती अप्रत्यक्षरित्या काय होत असते तर या क्रिया होत असतात. पण प्राथमिकमध्ये काय तर समोरासमोर येऊन आपण काय करत असतो तर एकमेकाशी संवाद साधत असतो, बोलत असतो. आणि त्यामुळं ती प्रत्यक्षरित्या काय होत असते तर आंतरक्रिया किंवा संवाद सुरू होत असतात. पण यामध्ये प्रत्यक्षरित्या नसून या ठिकाणी काय तर आपण अप्रत्यक्षरित्या सुद्धा काय करत असतो तर या क्रिया सुरू ठेवत असतो. वैयक्तिकरित्या ओळख नसते. आपल्याला ती व्यक्ती कोण आहे, कुठं राहते, कुठल्या गावावरून आलेली आहे हेही बऱ्याच वेळेला काय नसतं तर माहिती नसतं. आणि त्यामुळं काय होत असतं तर याचं कारण महत्वाचं काय आहे तर याची संख्या जी आहे, लोकसंख्या आहे ती फार मोठी आहे. प्रत्येक जण आपलं पोट भरण्यासाठी या ठिकाणी उत्साहित झालेले असतात. त्यामुळं आपल्याला तेवढा वेळही नसतो कोणी कुठल्या गावचं आहे हे पाहण्यासाठी. या आकारामुळे त्यांच्यामध्ये एक मर्यादित वैयक्तिक आंतरक्रिया होत असतात. आणि ह्या ज्या अमर्याद आंतरक्रिया काय होत असतात तर वैयक्तिकरित्या आंतरक्रिया होत असतात. मग ह्या आंतरक्रिया होत असताना काय तर या ठिकाणी वैयक्तिक समोरासमोर अशी आंतरक्रिया नाही तर अप्रत्यक्षपणे ह्या आंतरक्रिया काय होत असतात तर झालेल्या आपल्याला दिसून येत असतात. एकमेकाबरोबर समोरासमोर न बोलता एकमेकाच्या पाठीमागे काय करत असतात तर हे बोलत असतात किंवा ह्या क्रिया घडत असतात. हेतू पुरस्पर स्थापना. एक विशिष्ट स्वारस्य समूह म्हणून दुय्यम समूह हे यातील सदस्यांची ध्येय पूर्ण करण्यासाठी किंवा भागवण्यासाठी जाणीवपूर्वक स्थापन केलेले असतात. आता एक विशिष्ट स्वारस्य समूह म्हणजेच काय तर आपण समूह कशासाठी तयार करतो. एखादं विशिष्ट उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी आपण समूह तयार करतो, गट तयार करतो, संघटना तयार करतो. आणि यांच्यानुसार आपण काय करत असतो तर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं तो हेतू आपण साध्य करून घेत असतो. मग या समूहातील लोक सर्वजण एकाच विचाराचे असतात आणि त्यामुळे आपल्याला हे विशिष्ट स्वारस्य समूह म्हणून दुय्यम समूह काय तर यातील सदस्याचं ध्येय पूर्ण करता येतं. जर आपले विचार एक असतील तरच आपल्याला ते ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण करता येईल, अन्यथा ते ध्येय पूर्ण करता येणार नाही. मग एका विचाराचे लोक एकत्र येतात
आणि मग 10 5 15 हे लोक जर एकत्र आले तर त्यांचा एक प्रकारचा काय होत असतो तर समूह तयार होत असतो. मग त्यांचं कोणतंही ध्येय असेल ते काय करत असतात तर पूर्ण करण्यासाठी सगळ्यांचे विचार एकत्र आणत असतात किंवा भागवण्यासाठी जाणीवपूर्वक स्थापन केलेला असतो. काही ठिकाणी आपण कमिट्या करतो, त्या कमिट्या किंवा गावामध्ये या ठिकाणी पंच कमिटी वगैरे हे कशासाठी असतात तर ग्रामपंचायत किंवा गाव व्यवस्थित चालावं, गावामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून अशा प्रकारचे काय करत असतात तर कमिटी स्थापन करत असतात. आणि कमिटी किंवा या ठिकाणी समूह किंवा या ठिकाणी काही मंडळं तयार केली तर बरीचशीच एक जे हेतू आहेत जी उद्दिष्ट आहेत ते पूर्ण करण्यास काय होत असतात तर आपल्याला मदत करत असतात. आणि त्यामुळं काय तर अशी मंडळं वगैरे गावात तयार केली तर या ठिकाणी गावामधलं काम अगदी व्यवस्थितरित्या काय होत असतं तर काम पार पडत असतं. कोणत्याही ठिकाणी आले तर हे फक्त जाणीवपूर्वकच स्थापन केलेली असतात. हे जाणीवपूर्वक म्हणजेच काय तर आपल्याला हे उद्दिष्ट पूर्ण करायचंच आहे, हा हेतू पूर्ण करायचे आहेत अशा उद्देशानं उद्देशानं पूर्ण करण्यासाठी भागवण्यासाठी जाणीवपूर्वक काय केलेले असतात तर हे हेतूपूरक अशी काय केलेले असते तर या समूहाची स्थापना केलेली असते. औपचारिक संबंध, दुय्यम समूहातील सदस्याचे संबंध हे औपचारिक असतात. ते नियम, कायदे, कार्यपद्धती यावर अवलंबून असतात. औपचारिक म्हणजेच काय तर प्रत्यक्ष समोरासमोर त्या ठिकाणी मूल्यांकन केलं जातं, त्याच्या परीक्षा घेतल्या जातात, निकाल दिले जातात. प्रत्यक्ष यामध्ये कुठल्याही प्रकारची अनौपचारिकता चालत नाही. मग यामध्ये कशा कशाचा समावेश होत असतो? नियमांचा होत असतो, कायदे होत असतो, कार्यपद्धतीचा होत असतो. जे तुम्हाला समाजानं या ठिकाणी कायदे घालून दिलेले असतात त्या कायद्याप्रमाणेच काम होत असतं, नियम असतात. आता आपल्याला स्पर्धेच्या वेळेला काही नियम सांगितले जातात, त्या नियमानुसार आपली काय होत असते तर स्पर्धा पार पडत असते. तसं समाजामध्ये आपल्याला जीवन जगत असताना या ठिकाणी लोक पाहिजे त्या पद्धतीनं या ठिकाणी कामं करू शकतात पण त्याला कुठंतरी एक नियम घालून दिले जातात. जसं व्यक्तीला कुटुंबाचे या ठिकाणी नियम असतात, कुटुंबातून बाहेर पडले की समाजाचे, समाजातून बाहेर पडले की शाळेचे, शाळेतून बाहेर पडले की काय असतात तर सर्व समाजातील इतर लोकांचे काय असतात तर नियम असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही नियमाने चालत असते, नियमबाह्य वर्तन करून चालत नाही. कारण नियमबाह्य वर्तन जर केलं तर त्याला कायद्याचं हे बंधन असतं. म्हणून यासाठी औपचारिक म्हणजे जे प्रत्यक्ष समोरासमोर जे घडतं त्याला कुठले संबंध म्हटलं जातं तर औपचारिक संबंध असं म्हटलं जातं. आणि त्यासाठी दुय्यम समूहातील सदस्याचे संबंध हे औपचारिक असतात. ते नियम, कायदे, कार्यपद्धती यावर अवलंबून असतात. त्यानंतर तुम्हाला प्राथमिक समूह आणि दुय्यम समूह हा एक फरक लिहायचा आहे. प्राथमिक समूह या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आढळतो तर दुय्यम समूह कुठं आढळतो? शहरी भागामध्ये. त्यानंतर प्राथमिक समूहाचं या ठिकाणी संख्या कमी असते, आकारमान लहान असते. त्यानंतर दुय्यम समूहाचं आकारमान मोठे असते. प्राथमिक समूहातील लोकांच्या मध्ये जिव्हाळा, प्रेम असतो तर या ठिकाणी अनौपचारिकता असते. तर दुय्यम मध्ये काय तर औपचारिकता असलेली काय होत असते तर आढळून येत असतात. या ठिकाणी प्राथमिक समूहातल्या लोकांच्या मध्ये जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य असतं तर या ठिकाणी काय तर दुय्यम समूहामध्ये आपल्याला प्रेम, वात्सल्य जास्तीत जास्त प्रमाणात आढळून येत नाही. रोजच्या रोज प्राथमिक समूहामध्ये संबंध आढळून येतात पण दुय्यममध्ये रोजच्या रोज दुय्यम समूहामध्ये संबंध आढळून येत नाहीत. ते संबंध कसे असतात तर अप्रत्यक्षरित्या असतात आणि प्राथमिकमध्ये काय तर प्रत्यक्ष पद्धतीनं काय होत असतात तर संबंध येत असतात. धन्यवाद.